नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण जी ऑनलाईन एम पी एस सी राज्य सेवा मुख्य जी एस ए जी सिरीज सुरू करतो आहे ती 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ती विकली असेल, ही ऑनलाईन ॲक्टिव्हिटी असणार आहे. तुम्हाला या स्पॉटलाइट रायटिंग फोरम @gmail.com या ईमेलवर ईमेल करायचा आहे ज्या लोकांना इंटरेस्ट असेल त्यांनी. आणि ही ऑनलाईन ॲक्टिव्हिटी तुम्हाला ईमेलवर तुमचा पेपर मिळेल विकली, तो लिहून तुम्ही त्याची PDF करून ती ईमेलवरच पाठवायची, जेणेकरून तुम्हाला चेक करून तिथं पर्सनल फीडबॅक दिला जाईल. तर 1 सप्टेंबरपासून ही आपली ॲक्टिव्हिटी सुरू होते आहे. आता आजची जी सर्वात पहिली न्यूज आहे ती आपल्या अर्थव्यवस्थेसंबंधीची आहे. अर्थव्यवस्थेमध्ये आपण बघतो आहे कितीतरी दिवसापासून स्लोडाऊन आलेला आहे. त्या स्लोडाऊनची कारणं पण आपण बघितलेली आहे. ऑटोमोबाईल सेक्टर संबंधीचा जो मेजर इश्यू होता तो पण मी UPSC साठीची जी आपली टेस्ट सिरीजचं डिस्कशन आहे, डिस्कशन नंबर 2, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या लोकांना MPSC जरी तुम्ही करत असला तरी तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न पर्सनॅलिटी टेस्टमध्ये विचारले जाऊ शकतात. ते डिस्कशन तुम्ही ऐकलं तरी तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल. मग आता याच्यामध्ये बरेच आस्पेक्ट आहेत की हा डोमेस्टिक ॲज वेल ॲज ग्लोबल या दोघी याच्यातून आलेला एक महत्त्वाचा स्लोडाऊन आपल्याला बघायला मिळतो. आता याच्यात 6 वर्षातला GDP सर्वात कमी आलेला आहे आपला, आणि ही अर्थव्यवस्थेसाठी नक्कीच गंभीर बाब आहे. GDP जवळपास तो 5% येतो. याचं एक पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन पण आहे, पण ते थोडा त्याचा इश्यू झाल्यामुळे ते घेता नाही आलं. पण ते तुम्हाला मी टेलिग्रामवर अवेलेबल करून देतो, तुम्ही तिथं बघू शकता की जवळपास हा 8% तो कमी होऊन आलेला आहे. मग आता ह्या सगळ्या याच्यावर जर बघितलं तर याचे बेसिक रिझन्स काय आहेत. एक, खरेदीदारांचा निरुत्साह, डिमांड कमी आहे. बघा, ही सगळी इकॉनॉमी आहे, डिमांड आणि सप्लाय. जर डिमांडच कमी असली तर तुम्ही करणार काय. गुंतवणूकदारांचं आटतं प्रमाण, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कोणी पुढं धजावत नाही आहे. ऑलरेडी ज्या वेळेस न्यूज येते की स्लोडाऊन आहे त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करणारा 4 पावलं असाच मागं सरकलेला असतो. आणि त्याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की केवळ सरकारने पैसा ओतून प्रश्न सुटणार नाही आहे, तर देशी आणि विदेशी गुंतवणुकीशिवाय आणि ग्राहकांच्या वाढत्या खरेदीशिवाय हे अर्थचक्र फिरणार नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. आता केंद्र सरकारने RBI जो पैसा घेतलेला आहे की 1.75 लाख करोड एवढे जे काही 2.25 लाख करोड RBI घेतलेले आहेत, तर तिच्यावर पण आज द हिंदूला एक आर्टिकल आहे एडिटोरियल, ते तुम्ही टेलिग्रामवर वाचू शकता. कारण तिच्याबद्दल मी खूप आधी बोललेलो आहे. याच्यामधून काय होतं, एकतर RBI उद्या आपली अर्थव्यवस्था जर गोत्यात आली तर RBI बफर नसणार आहे काही आपल्याला वाचवण्यासाठी, जर तो केंद्र सरकारने सगळाच काढून घेतला. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की RBIची जी ऑटोनॉमी आहे, जो इंडिपेंडंट आहे, तो पण याच्यात गेलेला दिसून येतो आपल्याला. मग असं तिच्यात बरेचसे डिबेट आहेत, ते तुम्ही वाचू शकता. UPSCच्या मुलांसाठी महत्त्वाचं आहे ते. पण रेग्युलर MPSC करत असताना RBI, RBIची स्थापना, RBI कधी आलं, ह्या सगळ्या गोष्टी नीट करून ठेवा. RBI संबंधीच्या ज्या काही वेगवेगळ्या समित्या असतील, म्हणजे त्या अर्थव्यवस्थे समितीच्या. आता पुढची जी न्यूज आहे ती बँकांसंबंधीची आहे, म्हणजे बँकांचा जर विचार केला आपण तर ते विलिनीकरण सगळं करण्यात येत आहे. तर मग त्याच्यासंबंधी नर्सिंगहोम कमिटी जी काय होती, मग त्यांनी काय सांगितलं होतं, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं अपेक्षित आहे. याच्यासाठी तुम्ही बेसिक इकॉनॉमीचं कुठलंही बुक वाचू शकता. 8 क्षेत्रांपैकी 5 क्षेत्रांमध्ये विकास दर घसरणीला लागलेला आहे. कोर इंडस्ट्रीज ज्या असतात, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की कोर इंडस्ट्री कुठल्या कुठल्या असतात. कोर इंडस्ट्रीवर 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत UPSCमध्ये प्रिलियम्सला. एकदा की खालीलपैकी कोर इंडस्ट्री कुठल्या आहेत, इतका सिंपल होता. आणि दुसरा प्रश्न असा होता की कोर इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त वेटेज असणारी इंडस्ट्री कुठली आहे. तर हे इयरबुकमध्ये पण दिलेलं होतं, नंतरच्या काळात ते बऱ्याचशा मग इकॉनॉमीच्या पुस्तकांमध्ये लोकांनी इन्क्लूड केलं. पण हा ऑलरेडी डेटा हा इयरबुकमध्ये होता, म्हणून तुम्हाला भारत सरकारचं इयरबुक वाचणं पण गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात एकच गोष्ट जमीची आहे की इलेक्ट्रिसिटी आणि पॉवर जनरेशन याच्यात लास्ट इयरच्या तुलनेत 6.7%च्या तुलनेत 8.6% एवढी वाढ आहे. तर हा एक मेजर इशामध्ये तुम्ही गोष्ट बघू शकता. आता दुसरी महत्त्वाची बाब आहे की सरकारी बँकांचं विलिनीकरण. तर आता 10 सरकारी बँकांचं 4 बँकांमध्ये विलिनीकरण आपण करणार आहोत. त्या कुठल्या कुठल्या आहेत त्या पण आपण बघूयात. याची कारणं काय आहेत. विलिनीकरणाचा हा 3रा टप्पा आहे भारतातला. 3रा असं घडतं आहे की आपण विलिनीकरण करतोय. तर हे विलिनीकरण करत असताना त्याची कारणं काय असतात, का विलिनीकरण करायचं. तर सगळ्यात पहिली गोष्ट NPA, नॉन परफॉर्मिंग ॲसेट. आता याच्यामध्ये काय आहे की बुडीत कर्ज जे काय असतं तर ते दिवसेंदिवस वाढतं आहे सरकारी बँकांचं, आणि त्याच्यापासून आपल्याला सरकारी बँकांना वाचवायचं आहे. त्याच्याकरता आपल्याला ह्या विलिनीकरण गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आर्थिक विकासाला गतिमान करणं, त्याच्यासाठी गरजेची असलेली मोठी कर्ज उपलब्ध करून देणं.
आणि जागतिक बँकांच्या आकाराच्या बँका देशात निर्माण करणं, जागतिक बँकांचा जो काही आकार आहे त्याच्यातून मोठी कर्ज दिली जातात, तर तशा आकाराची बँका जर भारतात आल्या तर त्याच्यातून जनरेट होतील मोठी कर्ज आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. ही दोन महत्त्वाची रिझन्स आहेत त्याच्यामध्ये. आता विलिनीकरणानंतर देशामध्ये 12 मोठ्या सार्वजनिक बँक कार्यरत राहतील. 2017 ही संख्या 27 होती, ती आता कमी होत चालली आहे बघा, 12 आली. ही तिसरी फेरी आहे, मी तुम्हाला सांगितलं विलिनीकरणाची. एप्रिल 2019 आपण विजया बँक आणि देना बँक, बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण केलं यांचं. सो 2017 ऑलरेडी आपण भारतीय स्टेट बँकेत खालील बँकांचं विलिनीकरण केलं होतं, म्हणजे स्टेट बँकेच्या संलग्न बँका ज्या होत्या की स्टेट बँक ऑफ बिकानेर, जयपूर ही एक बँक होती, म्हैसूर, त्रावणकोर, पटियाला आणि हैदराबाद, आणि याच्याबरोबरच महिला बँक. तर ह्या सगळ्या बँकांचं विलिनीकरण आपण केलं होतं स्टेट बँकेमध्ये. म्हणून कुठलाही निर्णय ज्यावेळेस आपण घेतो तर तो खूपच प्रॉपर पाहिजे. आणि ज्यावेळेस अर्थव्यवस्थेची गोष्ट येते तर अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला 0.001% पण म्हणजे रिस्क घेऊन चालत नाही, तुम्हाला गोष्टी खूपच प्रॉपर वर्कआउट केल्या पाहिजेत. म्हणजे आता ह्या सगळ्या याच्यात जर तुम्ही बघायचं झालं तर आता हे बघू शकता तुम्ही की आपलं याचं पण आहे जी घसरण झालेली आहे बघा इकॉनॉमीची, जी पहिली न्यूज आपण बघितली त्याच्या संबंधी तुम्हाला दिसेल की उत्पादनामध्ये घट किती आहे. की हे सुरुवातीला हा जो कॉलम आहे हा 2018 एप्रिल जून आहे आणि हा 2019 एप्रिल जून आहे. उत्पादनाचा विचार केला तर 12.1% वरून ते 0.6%. कृषी आणि मत्स्य घसरण वाढत चालली बा, 2% 5.1%. बांधकामामध्ये 9.6% आणि आता 5.7% एप्रिल जून 2019. तर हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये एप्रिल आकडेवारी जी आहे ती इकडं बघायला मिळेल टेलिग्रामवर. आकडेवारी तुम्हाला विचारण्याचे चान्सेस फार कमी आहे. आता विलिनीकरण झालेल्या बँका कुठल्या कुठल्या बाब, पंजाब नॅशनल बँक. आता पंजाब नॅशनल बँक याच्यात ओरिएंटल बँक, युनायटेड बँक, आणि आता याच्यामुळे ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सार्वजनिक बँक असणार आहे. देशातील सर्वात पहिल्या क्रमांकाची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. तर पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक हे एकत्र येणार. त्यानंतर कॅनरा बँक अँड सिंडिकेट बँक, देशातील चौथ्या क्रमांकाची सार्वजनिक बँक ही बनेल, कॅनडा अँड सिंडिकेट. तर हे एक लक्षात ठेवा. आणि नवीन बँक जी राहील, म्हणजे आता बघा जसं देना बँक त्या बडोदा बँकेत गेलं त्याचं नाव बँक ऑफ बडोदा तसंच तसं राहणार. तर इथं पण तसंच आहे की नवी बँक जी असणार आहे ती पंजाब नॅशनल बँक असेल, म्हणजे पंजाब नॅशनल बँकेत ओरिएंटल आणि युनायटेड बँक मर्ज होतील. इथं कॅनरा आणि सिंडिकेट बँकेमध्ये आता नवी बँक जी असणार आहे ती सिंडिकेट बँक असेल. ओके, आणि त्याच्यानंतर युनियन बँक, आता नवीन बँक जी असणार ती युनियन बँक असेल. तर या युनियनमध्ये युनियन बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक ही देशातली 5व्या क्रमांकाची सार्वजनिक बँक असेल. पुढची जी बँक आहे ती इंडियन बँक असेल. या इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक ही देशातील 7व्या क्रमांकाची सार्वजनिक बँक, तर हिच्यामध्ये हे मर्ज होतील. तर अशा पद्धतीने ह्या महत्त्वाच्या गोष्टी. आता कार्यरत राहणाऱ्या 12 बँक मी तुम्हाला सांगितलं की सार्वजनिक क्षेत्रामध्ये एकूण 12 बँके कार्यरत राहतील. त्या कुठल्या कुठल्या आहेत, एक स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब अँड सिंध बँक. तर एकूण कार्यरत राहणाऱ्या 12 बँका तुम्हाला माहीत पाहिजेत. आपल्याला याच्यावर MCQ, MPSC कुठल्याही वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारू शकतं, तर ते एक महत्त्वाचं आहे. आता 55,000 कोटींची फेर गुंतवणूक याच्यामध्ये केली जाईल. तर बँकांनुसार पण इथे आकडेवारी आहे की पंजाब नॅशनलला 16,000 कोटी, युनियनला 11,700 कोटी, बँक ऑफ बडोदा 7,000 कोटी, इंडियन बँक ऑफ ओव्हरसीज 3,800 कोटी, सेंट्रल बँक 3,300 कोटी, इंडियन बँक 2,500 कोटी, युको बँक 2,100 कोटी, युनायटेड बँक 1,600 कोटी आणि पंजाब अँड सिंध बँक 750 कोटी. तर 55,000 कोटींची फेर गुंतवणूक. आणि याच्यामधून आता थकीत कर्ज कमी झालेली आहे. त्याचं प्रमाण जे आहे ते 8.65 लाखावरून ते 7.9 लाख कोटींवर आलेलं आहे. तर ही चांगली बाब आहे जर थकीत कर्ज कमी होत असेल. NPA 2017-18 77,000 कोटींची वसुली झाली होती. 2018-19 ती 1.21 लाख कोटींची वसुली झालेली वाढलेली आहे. तर आपले जे नॉन परफॉर्मिंग ॲसेट आहेत, बुडीत कर्ज आहे, ते कमी झालेलं आहे आणि नक्कीच ही खूप चांगली बाब आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर मग बँकांच्या विलिनीकरणावर आता पुढे जाऊन की बाबा याचं काय होणार, तर ते येत्या काळात अजून गोष्टी चांगल्या प्रॉपरली वर्कआउट होतील. तुम्ही आजच्या आज सगळ्या गोष्टी सांगू शकत नाहीत, कारण कागदावर गोष्टी असणं आणि ॲक्च्युअल वर्कआउट होणं याच्यामध्ये बराच फरक असतो. UPS मदान हे महाराष्ट्राचे नवे निवडणूक आयुक्त आहेत. 1983 IAS तुकडीतले अधिकारी आहेत. 4 सप्टेंबर रोजी
जे एस सहारिया यांची निवृत्ती आहे आणि त्यांच्या जागी मग आता UPS मदान हे येतील. आता आपलं काम काय आहे, तर तुमचं काम आहे लक्ष्मीकांत उघडा किंवा जे कुठलं पुस्तक तुम्ही पॉलिटीला वापरताय त्याच्यामधून तुम्ही निवडणूक इलेक्शन कमिशन वाचून घेणं गरजेचं आहे. इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन कमिशनशी संबंधित ज्या काही बेसिक बाबी आहेत त्या आपल्याला बघणं गरजेचं आहे. इथं नवनीत भाई शाह यांचं निधन झालेलं आहे. तर राजकारण, समाजकारण, पत्रकारिता असा ट्रायो यांच्या बाबतीत तुम्हाला बघायला मिळतो. पालघर आणि त्या परिसरातल्या वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी यांनी आयुष्य वेचलेलं आहे. म्हणजे ह्या व्यक्तीचं वैशिष्ट्य असं आहे की बऱ्याचदा असं होतं की तुम्ही ज्या मतदारसंघातून काम करत असतात, जिथून तुम्ही आमदार खासदार होता, आणि तो जर आरक्षित झाला किंवा तिथली तुमची सद्दी संपली तर बरेच लोक राजकारणापासून दूर जातात आणि लोकांपासून पण दूर जातात. तर यांचं तसं झालेलं होतं की आरक्षणामुळे यांची आमदारकी तिथून गेली नंतर, पण तरी पण शेवटपर्यंत जवळपास 50 वर्षापेक्षा जास्त कालावधी की ती व्यक्ती तिथल्या वंचित लोकांसाठी कार्यरत होती कुठल्याही राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन. तर सातपाटीला मासेमारीचं बंदर व्हावं, त्याच्यानंतर मच्छीमारांच्या समस्या वेगवेगळ्या सोडवणे, मच्छीमार साहित्यावर विक्री करावर माफी, या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. तर नवनीत भाई शहा ही एक महत्त्वाची व्यक्ती. त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आहे ती टॉलस्टॉयची कादंबरी लक्षात ठेवा, वॉर अँड पीस, 1869 आली होती. टॉलस्टॉयचं लेखन खूप भारी आहे बघा. याला मॉडर्न जे काय म्हटलं जातं की आधुनिकता, तर त्याच्या बाबतीमध्ये टॉलस्टॉय बघितला होता. वॉर अँड पीस इन जंगल महाल बिश्वजीत रॉय यांची कादंबरी आहे. तर हे नक्सलिझमची केस चालू होती कोर्टामध्ये आणि तिच्यामध्ये थोडं मिसमॅनेजमेंट झालं, ते रेफरन्सेस गडबडले, म्हणजे त्याच्यामुळे त्याच्यावर आलं होतं की आर्टिकल आहे सर्व शहाणपण गैरसमजापुढं हरते, म्हणजे जर गैरसमज असलेत तर तिथं शहाणपण काम करणार नाही आहे. म्हणून कम्युनिकेशन तुमचं फार स्ट्रेट फॉरवर्ड आणि मिनिंगफुल असणं गरजेचं आहे. ते म्हणजे डे टू डे लाईफमध्ये पण आणि येत्या काळात तुम्ही प्रशासनात काम कराल तिथंसुद्धा ती गोष्ट महत्त्वाची आहे. वॉर अँड पीस अँड वॉर अँड पीस इन जंगल महल ह्या दोन कादंबऱ्या लक्षात ठेवा, आपल्याला विचारलं जाऊ शकतात त्या कोर्टाच्या केसमुळे चर्चेत आल्या. एक स्टडी आहे बघा, महिलांच्या बेरोजगारीचं प्रमाण पुरुषांपेक्षा दुप्पट आहे भारताच्या बाबतीतला हा अहवाल आहे. म्हणजे ॲक्च्युली हा शोधनिबंध आहे, जेंडर इन्क्लुजन इन हायरिंग इन इंडिया. हार्वर्डचे विद्यार्थी आहेत राशेल लेवेन्सन आणि लायला ओकेन. आता बघा, याच्यावर प्रश्न येईलच का MCQ, तर चान्सेस फार कमी आहे. पण ज्यावेळेस तुम्ही निबंध लिहिता, ज्यावेळेस तुम्ही UPSC साठी GH ची उत्तरं लिहिता, तर त्यावेळेस तुम्ही असे उदाहरणं वापरू शकता. म्हणजे हाच डेटा तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वापरायचा आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला एखाद्या वेळेस जर बेरोजगारी संबंधी ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो तर तुम्ही बोलत असताना तुम्ही जर असा रेफरन्स दिला तर नक्कीच समोरच्याची नजर चमकते आणि त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो. तर महिलांच्या बेरोजगारीचं प्रमाण पुरुषांपेक्षा दुप्पट, जेंडर इन्क्लुजन इन हायरिंग इन इंडिया, भारतात 8.7% सुशिक्षित स्त्रिया बेरोजगार आहेत आणि तुलनेने 4% पुरुषांना नोकऱ्या नाही आहेत. म्हणजे सुशिक्षित 4% पुरुष बेरोजगार तर महिला 8.7% बेरोजगार. आणि याचं रिझन त्यांनी काय म्हटलं की लिंगभेदामुळे उच्च शिक्षित स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत नोकऱ्या मिळणं कठीण आहे. परंतु ॲज कम्पॅरिझनमध्ये तुम्ही जर बहुराष्ट्रीय कंपन्या बघितल्या की मल्टीनॅशनल कंपनी ज्या काही आहेत तर त्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये भेदभाव कमी आहे, महिलांच्या बाबतीत लिंगभेद कमी आहे, अशा पद्धतीने हे विश्लेषण यांनी केलेलं आहे. ते बघूया त्या काळामध्ये. पण आता याच्यामध्ये काही प्लस मायनस असू शकतं, हा शोधनिबंध आहे, तोही बाहेरच्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे. अनुच्छेद 370 रद्द झाल्यानंतर कर्तारपूर मार्गिकेची पहिली बैठक झालेली आहे आणि गुरदासपूर इस्लामाबाद शून्य बिंदूवर भारत पाकिस्तान अधिकाऱ्यांची बैठक झाली. 15-15 अधिकारी दोघीकडून होते. आणि एक चांगली बाब अशी आहे की भारत पाकिस्तान सध्या तणाव आहे तरीसुद्धा हा प्रकल्प पुढं जाईल असं पाकिस्ताननी म्हटलेलं आहे. म्हणजे पाकिस्तानचं नेचर बघितलं, त्यांनी इथं आळकाठी करण्याचे चान्सेस खूप जास्त होते. पण ठीक आहे, थोडं शहाणपण आलं त्यांना आणि ते म्हटलेत की आपण फॉरवर्ड करूयात ह्या प्रोजेक्टला. तर पाकिस्तानामधलं कर्तारपूर नावाचं जे ठिकाण आहे तिथं कर्तारपूर साहिब आणि भारतातील गुरदासपूर जिल्ह्यातलं डेरा बाबा नानक ही दोन ठिकाणं कर्तारपूर मार्गिकेने जोडली जाणार आहे. शीख समुदाय किंवा शीख बांधवांसाठी हे धार्मिक सहिष्णुता आणि सगळ्या गोष्टी आणि धार्मिक याच्यामधून हे महत्त्वाचं ठिकाण आहे. कारण शीख धर्माचे जे संस्थापक होते गुरु नानक, तर ते बराचसा कालावधी नियर अबाउट 18 वर्षे त्यांनी इथं घालवली आहेत. याच्याबद्दल ज्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण खूप डिटेलमध्ये बघितलं होतं त्याचा मॅप पण मी दाखवलेला आहे. तर त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर आपण बघूयात, आपले प्रयत्न चालू आहेत की जर मोस्ट प्रॉब्ली सगळं प्रॉपर त्याचं इयरबुक करण्याचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एका ठिकाणी प्रॉपरली देता येतील आणि याच्यामध्ये GH चे रेफरन्सेस पण खूप प्रॉपरली तुम्हाला तिथं दिले जातील. तर हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. आणि गुरु नानक
यांच्याबद्दल सगळी माहिती आणि हे सगळे शीख समुदायातले जेवढे गुरु आहेत तो पण सगळा इतिहास तुम्ही करून घेणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर प्रश्न येऊ शकतं. त्यानंतर ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धा, याच्यामध्ये पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल जो प्रकार आहे याच्यामध्ये अभिषेक वर्माला सुवर्णपदक, सौरभ चौधरीला कांस्य पदक, आणि या दोघांनी ऑलिम्पिकमधली स्थानं निश्चित केलेली आहेत ऑलरेडी, आणि ही चांगली बाब आहे. हिच्यामध्ये भारत आता सध्या अव्वल क्रमांकावर आहे जे मेडल्स आहेत तिच्यामध्ये. ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धा, काल पण आपण हिच्यातली एक खेळाडू बघितली होती, तिचा रेफरन्स तुम्हाला आठवतो का बघा, तिला सुवर्णपदक आहे पण ती ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय नाही आहे, पण हे दोघं ऑलिम्पिकसाठी ऑलरेडी क्वालिफाय आहेत तर चांगली बाब आहे. पण पश्चिम बंगालनी झुंडबळी किंवा लिंचिंग याच्या संबंधीचं विधेयक पारित केलेलं आहे, मॉब लिंचिंग जो प्रकार आहे तर हिच्यामध्ये 3 वर्ष ते मृत्यूदंड एवढी शिक्षा असणार आहे. ममता बॅनर्जी यांनी मॉब लिंचिंगला सोशल मलाईस असं संबोधलेलं आहे. सोशल मलाईस, सामाजिक मलाईस म्हणजे काय की एखाद्याला हार्म करण्यासंबंधीची जी काही वृत्ती असते त्या मलाईस म्हटलं जातं, तर सोशल मलाईस असं त्यांनी याला संबोधलेलं आहे ममता बॅनर्जी. तर ही नक्कीच लिचिंग संबंधीच्या केसेस आपण ऑलरेडी बघितल्या आहेत बऱ्याच, आणि याला तुम्ही केस स्टडी म्हणून वापरू शकता एसएमध्ये, UPSC GS मध्ये, याच्यावर तुम्हाला याच्यावर प्रश्न येऊ शकतो, इथिक्समध्ये येऊ शकतो, किंवा GS 1 मध्ये इंडियन सोसायटीवर प्रश्न येऊ शकतो की टॉलरन्स अँड ऑल दॅट ऑलरेडी एकदा विचारलेला आहे. न्यूयॉर्कमध्ये 26 सप्टेंबरला सार्क परराष्ट्र मंत्र्यांची परिषद आहे, भारत आणि पाकिस्तान तिच्यामध्ये सहभागी होऊ शकतात, चान्सेस आहेत, पण बघूयात आता, कारण सार्कला भारताने धडच दिलेला आहे, कारण आता आपण बिमस्टेकवर फोकस केला आहे, कारण आपल्या इथं जे पठाणकोट उरी इथे हल्ले झाले होते त्याच्यानंतर आपण सार्क इस्लामाबादमध्ये होणाऱ्या परिषदेमध्ये भारताने भाग घेतला नाही, आणि त्याच्यानंतर सार्क बाजूला पडलं आणि आपण नाही म्हटल्यानंतर ते कोण नसते तिथं. त्याच्यानंतर ही एक कन्सेप्ट आहे बघा, व्हेअर इज हरामी नाला, कन्सेप्ट म्हणजे एक जॉग्राफिकल स्ट्रक्चर आहे. तर हरामी नाला, आता त्याचं नाव पण विचित्र आहे बघा, हरामी नाला, तर हे जे काही 22 किलोमीटर लॉंग चॅनल आहे हे कॉर्स क्रीव पाकिस्तानी आणि भारतामध्ये 96 किलोमीटरचा डिस्प्युटेड एरिया आहे ज्याला सर क्रिक म्हणतात. सर क्रिक पण मी बऱ्याचदा दाखवलेला आहे, तर सर क्रिक हा नियर अबाउट हा इथं तुम्हाला दिसतोय बांध दाखवलेला आहे रेड कलरमधला, तर 96 किलोमीटर लॉंग डिस्प्युटेड एरिया ज्याला सर क्रिक म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये नाव काय आहे, तर इथून मोठ्या प्रमाणावर इन्फिल्ट्रेटर्स, स्मगलर किंवा मग जे काही इल्लिगल गोष्टी आहेत त्या इथून होतात, स्मगलिंग होणं, बेकायदेशीर लोकांची एंट्री होणं, त्याच्यामुळे याला हरामी नाला म्हटलं जातं. तर हे जे होतं की 2008 मध्ये जो बॉम्बेवर हल्ला झाला होता मुंबईवर, त्या मुंबईवरचा जो हल्ला होता त्या हल्ल्यामध्ये ही जी कुबेर नावाची बोट होती तर ती इथूनच सेज केली गेली होती की सर क्रिकच्या इथून, तर तो एक मेजर रेफरन्स लक्षात ठेवा. तर हरामी नाला नावाचं प्रकरण जस्ट लक्षात ठेवा की इथं आहे, ओके, इथं फिशिंग वगैरे बॅन आहे, तर तो एक रेफरन्स आहे सुद्धा. UPSC साठी हे खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे, प्रत्येकाने वाचा, तुम्हाला टेलिग्रामवर हे असेल की याच्यामध्ये एक बेसिक आहे की बाबा नो कंट्री हॅज फाउंड गोल्डन मीन बिटवीन फ्री रेंज लिबरलिझम अँड स्टॅटिझम, म्हणजे एकीकडे स्टेट आहे आणि एकीकडे लिबरल अप्रोच आहे. तर याच्यामध्ये पुतीन यांची जी मतं होती LGBT आणि त्या समुदायाबद्दल, तर त्याचं विश्लेषण याच्यामध्ये केलेलं आहे. पण याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या लिबरल असणं म्हणजे काय, उदारमतवादाच्या 3 डेफिनेशन 3 प्रकारात हे एक्सप्लेन केलेलं आहे, तर ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तेवढं आपण बघूयात. की सगळ्यात पहिलं जे असतं की इकॉनॉमिक लिबरलिझम असतं, म्हणजे आर्थिक उदारमतवाद. याच्यामध्ये काय असतं की फी कॉम्पिटिशन अँड सेल्फ रेग्युलेटिंग मार्केट आता विच इज असोसिएटेड विथ द ग्लोबलायझेशन अँड मिनिमम स्टेट इंटरव्हेन्शन. म्हणजे काय, याच्यामध्ये कॉम्पिटिशन जी असते ती खुली असते, फ्री कॉम्पिटिशन आहे सर्वांसाठी, कसलेही याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन्स नसतात, आणि स्टेटचा म्हणजे देशांचा जो काही तिच्यामधला इंटरफेअर असतो तो फार मिनिमम असतो, कमी असतो, सगळं जे काही असतं मार्केट कॉम्पिटिशनवर ठरतं. तर हे झालं इकॉनॉमिक लिबरलायझेशन. दुसरं असतं पॉलिटिकल लिबरलायझेशन. पॉलिटिकलमध्ये काय असतं की बिलीफ इन अ प्रोग्रेस, द इसेन्शियल गुडनेस ऑफ अ ह्युमन बीइंग अँड ऑटोनॉमी ऑफ इंडिव्हिज्युअल अँड स्टँडिंग फॉर अ पॉलिटिकल अँड सिव्हिल लिबर्टीज, म्हणजे राजकीय आणि नागरी स्वातंत्र्य जे काय आहे ते मानवाच्या विकासासाठी त्याचा वापर करणं, आणि जी काही मानवी स्तरावरची जी काही इंडिव्हिज्युअल व्यक्तिगत स्तरावरची स्वायत्तता आहे त्याला याच्यात महत्त्व दिलं जातं, हे पॉलिटिकल. पुढचं जे आहे ते सोशल आहे, लिंक टू प्रोटेक्शन ऑफ अ मायनॉरिटी ग्रुप्स सच ॲज LGBTQ राईट्स अँड सेम सेक्स मॅरेजेस, म्हणजे
सामाजिक स्तरावर ज्या काही अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावर फोकस करणं, त्यांचे जे काही इंटरेस्ट आहेत ते जपणं, ती जे सोशल लिबरलायझेशन, सामाजिक उदारमतवाद, तर ह्या तीनही कन्सेप्ट नीट लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहे. LGBTQ वर ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी टेलिग्रामला पण टाकतो आणि या डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकतो, तर ते तुम्ही बघून घ्या LGBTQ काय प्रकरण आहे सगळं. पण याच्यामध्ये एक आहे की पुतीन यांची एक्स्ट्रीमिस्ट मतं आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून इथं लिबरलिझम रन्स इन टू द नॅशनल पॉप्युलरिझम म्हणून एक आलेलं आहे की मेजॉरिटी बऱ्याचदा हवी होते. लिबरल लिबर्टी अँड प्रोटेस्ट हा पण एक मेजर डिबेट त्यांनी याच्यात डिस्कस केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कालचे जे प्रश्न होते ते बघूयात आपण, की सिगरेटच्या पाकिटावर पिक्टोरियल वॉर्निंग देणारा पहिला देश कुठला आहे? कॅनडा. 2001 मध्ये यांनी काम केलं होतं. भारताचे पहिले अवकाशवीर रशियाच्या सोयुस्टी 11 यानातून कोणत्या वर्षी अवकाशात गेले होते? 1984 याचं उत्तर राकेश शर्मा. महाराष्ट्रात परवडणाऱ्या घरांवरील GST आता 1% करण्यात आलेला आहे, आधी तो किती होता? 8% होता. कर्नाटक राज्याने किती उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती केलेली आहे? तर ती 3 आहे. आंध्र प्रदेश जो होतो 5 केलेली आहे. कोळसा उत्पादन आणि संबंधित पायाभूत सुविधा क्षेत्रात 100% परस्पर थेट गुंतवणुकीला परवानगी, बरोबर आहे. डिजिटल मीडिया क्षेत्रात 51% नाही, हे 26% आहे, त्याच्यामुळे हे दुसरं स्टेटमेंट बनवलं फक्त अयोग्य आहे. आजचे प्रश्न घ्या, जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प भारतात कुठे आहे? मुंबई, हाल डिग्बोई, जामनगर, चेन्नई. पाकिस्तानने यशस्वी चाचणी केलेल्या गजनवी या क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे? 300 किलोमीटर, 290, 1700. महाराष्ट्रातील किती ग्रामोद्योगांची गुणवत्ता विकसित करण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम राबविण्यात आला? 5, 7, 10, एकही नाही. है ना. त्याच्यानंतर IPCCच्या विशेष अहवालानुसार क्रायोस्फियरमधील बदलांमुळे 2100 वर्षापर्यंत किती मिलियन लोक प्रभावित होणार आहेत? 100, 150, 200, 250. त्याच्यानंतर इला व्हेनिल वॉलरिवन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? नेमबाजी, क्रिकेट, बास्केटबॉल, रग्बी. तर इला व्हेनिल वॉलरिवन ही कशा कुठल्या खेळाशी संबंधित तुम्हाला सांगायचं आहे. UPSC GS साठी प्रश्न आहे, व्हॉट इज क्रायोस्फियर, व्हॉट इज इट सिग्निफिकन्स इन एन्व्हायरमेंट. 2017 UPSC मेन्सला क्रायोस्फियर विचारलं होतं. निबंध MPSC ड्रॉट एन्व्हायरमेंटल चॅलेंज. आणि स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देताय त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन किंवा काही प्रश्न असले नक्की कमेंट बॉक्समधून द्या. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.